ठाणे, मुंबई, कोल्हापूर, कल्याण, नंतर आता संगमनेर मध्ये सुरू झाले 1 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन. गोल्ड पॉलिश ज्वेलरी, पारंपरिक दागिने, मोत्यांचे दागिने, लग्नासाठीचे विशेष दागिने, बांगड्या आणि इतर बरंच काही. सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात. आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. जयश्री कलेक्शन, मोमिनपुरा चौक, संगमनेर. संपर्क 90 82 86 91 41. श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठणमध्ये जलजीवन मिशनचं काम पूर्ण झालंय, मात्र विहिरीतील अशुद्ध पाण्यामुळं संभ्रम निर्माण झालाय. ग्रामीण भागामध्ये हर घर जल या उद्देशानं केंद्र आणि राज्य सरकारनं जलजीवन मिशन ही योजना सुरू केली. श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावात ही योजना पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं. यातच तालुक्यातील देवदैठण गावात 67 लाख रुपये खर्चून जलजीवन मिशनचं काम 1 वर्षापूर्वीच पूर्ण झालंय. मात्र काम पूर्ण होऊन देखील त्याचा प्रत्यक्ष लाभ घेता येत नसल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केलाय. मतदानच 1000 पुढे तर लोक किती, जनावरं किती, आणि हे घाण पाणी गावातलं आणलं इथं आणि सोडलं. त्याच्या आधी काही लोकांनी आमच्या या विहिरीला बंद करण्याची पद्धत केली होती, परंतु त्यांनी ते काय ऐकलं नाही शासनाने. शासनाचे पैसे असून सुद्धा इथं काय घडलं हेच आम्हाला माहिती नाही. फक्त आम्हाला एवढंच पाहिजे की चांगलं पाणी, शासनाने एवढा खर्च केला आहे तर आपल्याला पाणी मिळायलाच पाहिजे का नको. आज दुष्काळ परिस्थिती आहे, तुम्ही जाऊन पहा. मेकणी हे गावामध्ये एक मोठं वस्ती, अशा 4 वस्त्या आहेत. तिथं 4 वस्त्यांना पाणी, नळ योजनेचा खर्च किती झाला आहे, शासनाला काय बोलायचं, याचा लाभ आपल्याला नको का लोकांना? तर हे बोलतच चाललंय कुठंतरी. पाण्याची परिस्थिती पहा तुम्ही, मीडियावालेच आलेले आहेत. तुम्ही पहा आता हे गटाराचं पाणी येतं सोडलेलं आहे विहिरीच्या वरून आणि खाली विहिरी, आणि जसं गटार आहे त्याच पद्धतीने पाणीसुद्धा त्या विहिरीमध्ये तसंच आहे. जनावरंसुद्धा पिणार नाही. जर आपण कपडे जरी धुतली तर त्याच्यामध्ये काय होईल ते पहा, म्हणजे माणसाला कसं काय प्यायचं आहे पाणी. या योजनेसाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध व्हावा म्हणून जी विहीर खोदली गेली ती कामातील प्रस्तावित जागेत खोदण्यात आली नसून दुसऱ्या जागेमध्ये खोदण्यात आल्याचा आरोपही काहींनी केलाय. तर या विहिरीजवळ गावातील सर्व सांडपाणी एकत्र साठत असल्यामुळं विहिरीतील पाणी देखील पूर्णपणे दूषित झालंय. अशा प्रकारचं दूषित पाणी तुम्ही कुटुंबांना पाजणार का, आणि विहिरीची प्रस्तावित जागा का बदलली, असा सवाल ग्रामस्थांनी विचारलाय. जलजीवन मिशन अंतर्गत आमच्या गावाला 52 कोटीची ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून आमच्या गावाला मिळाली. पण ती योजना मिळताना कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ही योजना कुठे विहीर खांदावी या गोष्टीचा, कोणत्याच गोष्टीचं त्यांनी ह्या म्हणजे समाजाला न विचारता घेता ही विहीर खाण्यात आली. कारण ही विहिरीची जागा निवडताना गावचं अख्खं सांडपाणी ज्या ठिकाणी सोडलं आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही विहीर खाण्यात आली. त्या टायमाला विहिरीची जागा, विहिरीचं काम चालू करताना आम्ही त्यांना विरोध केला होता, भाऊ ही खरं पाणी, ह्या पाण्यापासून गावाला काहीच फायदा होणार नाही आणि कोणी पाणीसुद्धा पिणार, कारण हे पाणी जनावरंसुद्धा पिणार नाही आणि लोक दोन्ही दोन भांडी सोडण्यासाठी वापरू शकत नाही आणि धुनी भांडीसाठी वापरू शकत नाही, म्हणजे पिण्यासाठी किती योग्य आहे यासाठी आम्ही विरोध केला. पण तरी पण ही योजना करताना ती विहीर त्या जागी खाण्यात आली. आपण पाहू शकता आत्ता सध्याची परिस्थिती ही विहिरीचं पाणी आणि तिथं सोडलेलं गटरीचं पाणी. मी त्याचा ह्याविषयी अर्ज करून आता 1 वर्ष होत आलं, पण त्या अर्जाची कोणतीच दखल आत्तापर्यंत घेण्यात नाही आली. का घेण्यात नाही आली आत्तापर्यंत आम्हाला पण त्याचं काही समजलं नाही. कालच्याला बसले साहेब म्हणले होते मला की आम्ही पाहणी करण्यासाठी येणार आहोत, पण ते कालच्याला काही शुक्रवारी आले नाही. ग्रामसभेचा ठराव मागायचा, आम्ही ग्रामसभेचा ठराव भाऊसाहेबला मागितला, पण भाऊसाहेबांनी कोणता ठराव दिला नाही. नियमाने विहीर खांदतानी पाण्याचा रिपोर्ट द्यायचा असतो, भाऊ पाणी चांगलं आहे का, ते रिपोर्टसुद्धा यांच्याकडे उपलब्ध नाही आहे ग्रामसेवकाकडे. मग या अर्ध रिपोर्ट न घेता ही विहीर कसं काय खाण्यात आली हा पण प्रश्न उपस्थित राहिला आहे. आता जागा बदलण्याची हेतू त्यांच्याच माहिती पदाधिकाऱ्यांना, मग ही योजना फक्त स्वतःच्या लाभासाठी झाली का गावाच्या लाभासाठी झाली हा पण प्रश्न निर्माण झाला. अजून कारणीत नाही झाली, कारण ती योजनेची तारीख पण संपून गेली. 23/7/2023 योजनेची पूर्ण व्हायची तारीख होती,
ती अजून योजना म्हणजे एक वर्ष होत आली, तारीख संपून तरी अजून योजना चालणं झाली। देवदटन ग्रामपंचायतमध्ये जल जीवन मिशनचं काम मंजूर झालेलं होतं, ते 67 लाखाचं होतं। त्यामध्ये विहीर, पाईपलाईन, वितरित व्यवस्था आणि पाण्याची टाकी ह्या सगळ्या गोष्टी या योजनेमध्ये आहेत। त्या पद्धतीने आपण शासनाकडून ज्या ज्या पद्धतीने इस्टिमेटला दिलं त्या पद्धतीने सर्वही काम केलेलं आपण आहे। आजही पण ज्यांनी कोणी तक्रारी केली त्यांना मला विनंती सांगायचं आहे की तुम्ही कुठेही टेस्टिंग घ्या, जर चुकीचं जर आढळलं तर त्याला जबाबदार सर्वोच्च ठेकेदार राहील। पंचवार्षिकमध्ये आम्ही उपसरपंच असताना ही योजना राबवली आम्ही, पण योजना ही साईडला होती, एका साईडला होती नदीच्या पात्राच्या, पण आता नदीत घेतल्यामुळं हे पाणी दूषित झालेलं आहे, पाणी ओरिजिनल दूषित झालेलं आहे, गावातलं पाणी गटरला यांचं येतं येतं आणि त्या पाण्यामुळं सर्व जनतेला धोकादायक ही म्हणजे याचे शुद्धीकरण प्रकल्प वगैरे राबवला तर उपयोगीचं आहे पाणी, नाही तर हे पाणी पिण्यायोग्य नाही। तुम्ही सदस्य होता? हां, उपसरपंच होता। त्यावेळेस तुम्ही विरोध का? नाही, आम्ही विरोध केला होता, पण सरपंचांनी बळजबरीने ह्या लोकांना म्हणले की नाही तुमची जागा नाही, तुम्ही बोलायचं नाही। हे आमचे मामा होते वाघमारे मेजर, पहिले बोलले ते म्हणले तुमची जागा, हे मेजर म्हणले की इथं नका घेऊ साईडला घ्यावा असं ना करू, ते म्हणले तुमची जागा नाही तुम्ही बोलायचं नाही। इथे दोन तीन शेतकऱ्यांना त्यांनी दमदाटी करून हा इथंच प्लॅनवर राबवला, नाही अगोदर काही नाही केलं, कारण त्यात एक हाती सत्ता आहे, सरपंच जनतेतून निवडून आलेले त्यांचे जे म्हणते तेच चालतं अशी परिस्थिती नाही 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 ते बोलतील तसंच केलेलं आहे त्यांनी त्यांनी जे अगोदर होती नंतर विहीर झालेली। हा, पण पाणी येत नव्हतं पहिलं, पण आता पाणी 100% यायला लागले आणि आता काय आलं उन्हाळा लागल्यामुळे गरज पाण्याची वाजते। हा, आणि ते पाणी एकत्र पाणीच होतं, दिसून येत नव्हतं, आता पाणी नाही आहे, गावातलं पाणी येतं ते डायरेक्ट विहिरीत पाणी झाला इथं, पण तो काय योग्य झालेला नाही, कारण गावचं गटराचं पाणी वगैरे सगळं पहिल्यापासूनच इथं होतं आणि नंतर याच्या नंतर विहिरीचं हे काम झालेलं आहे, ती विहीर इथं व्हायलाच नव्हती पाहिजे। तर देवदैठण गावच्या सरपंच जयश्री गुंजाळ यांनी सांगितलंय की या योजनेतील विहिरीची कोणतीही जागा बदललेली नसून प्रस्तावित जागेतच विहीर बांधली गेली आहे, मात्र गावातील घाण सांडपाणी ज्या नाल्यात सोडलं गेलंय त्या नाल्याच्या 300 फूट अंतरावर हे सांडपाणी पुढे नेऊन त्या ठिकाणी शोष खड्डा करून त्यामध्ये सोडण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये 2022 साली ठरावही झाला। प्रत्यक्ष कामासाठी पाईप देखील आले, मात्र या कामाला गावातील काही विरोधकांनी विनाकारण विरोध करत काम बंद कसं राहील यासाठी प्रयत्न केला आणि नंतर आचारसंहिता लागल्यामुळं काम प्रलंबित राहिलंय, तर लवकरात लवकर हे सांडपाणी दुसऱ्या ठिकाणी वळवलं जाईल आणि जोपर्यंत विहिरीमध्ये स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत ही योजना बंद ठेवून ज्यावेळी स्वच्छ पाणी येईल त्यावेळी सर्व ग्रामस्थांना स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल। ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सर्वांना स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत असं सरपंचांनी सांगितलं। काम वर्षापूर्वी झालेलं आहे, पण येथील राजकीय लोकांनी, स्थानिक आणि राजकीय लोकांनी हे काम थांबवलेलं आहे, प्रस्ताविक आहे ती। काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे की जागा बदललेली आहे? नाही, प्रस्ताविक आहे, आपल्या काहवाल वगैरे सगळे आहे, तुम्ही पहा। पाण्याची तपासणी झालेली होती का? हो, तपासणी पण झालेली। गावातलं घाण सांडपाणी वगैरे होतं ते आपण पुढे विहिरीच्या पुढे 300 फूट घेऊन शोष खड्डा वगैरे बनवून त्यामध्ये सोडणार होतो, पण आपण प्रशासकीय असल्यामुळे येथील स्थानिक आणि राजकीय लोकांनी ते काम होऊ न दिल्यामुळे ते काम रखडलेले आहे आणि आता आपण ते काम पूर्ण करणार आहोत। ज्यावेळेस पूर्ण पाणी शुद्ध करू त्यावेळेसच सर्वांना पाणी सोडणार आहोत आणि इथूनही वर्षभर टँकरने पाणी पुरवलेलं आहे, पण आता बंधारे वगैरे झाल्यामुळे पाण्याचं प्रश्न मार्गी लागलेला आहे आणि ज्यावेळेस शुद्ध पाणी होईल त्यावेळेसच सर्वांना सोडले जाईल आणि कुणीही राजकीय हेतूने असं काही बोलू नये किंवा अफवा पसरू नये की पाणी सोडलं किंवा काय, हा प्रश्न म्हणजे बोललंच नाही पाहिजे की आम्हालाही तेवढी काळजी आहे की लोकांना कसं पाणी सोडायचं काय करायचं, फक्त राजकीय हेतू सारखा पुढं आणून राजकारणातून लोकांनी त्रास देऊ नये एवढीच मी विनंती करते गावकऱ्यांना की त्यांनी जास्त जेवढा तुम्ही त्रास देता तेवढाही गावाचा विकास होण्यापासून अडवलं जाईल। 2022 साली 5 लाख रुपये गटरीचं योजना मंजूर केली, ती योजना ह्या जलजीवनपासून खाली 300 फूट सोडण्यात येणार होती, त्या ठिकाणी त्या पाणी जिरपून ते गटराचं पाणी खाली सोडणार येणार, पण स्थानिक विरोधकांनी त्या ठिकाणी ते प्रशासकीय काळात कामं अडवलं, दमबाटी केली, ग्रुपवर चॅटिंग करून इकडे तिकडं लोकांच्यात अफवा पसरून दिली। परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो की आचारसंहिता संपल्या नवीन 15 आयोगातून
पंधरावी तळगामधून या ठिकाणी काम प्रस्तावित आहे. त्या ठिकाणी इथून पुढे ह्या जलजीवनच्या खाली 300 फूट गटर लाईन सोडली जाईल आणि गटर लाईन सोडून त्या ठिकाणी एक श्वासखड्डा घेतला जाईल आणि त्या श्वासखड्ड्यामध्ये पाणी सोडलं जाईल आणि ह्या विहिरीला स्वच्छ पाणी पुरवठा झाल्यानंतरच सर्व आमच्या एकनी वस्ती ग्रामस्थ असतील सगळ्या वाड्यावस्ती असतील यांना स्वच्छ पाणी पुरवलं जाईल अशी मी सर्वांना सांगू इच्छितो. पाणी पुरवठा उपअभियंता गणेश भोसले यांनी 2 दिवसांमध्ये देवदैठण गावी जाऊन पुन्हा एकदा प्रत्यक्ष कामाची पाहणी करणार असून विहिरीचं पाणी पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवणार आहे असं सांगितलंय. मऊजे देवदैठण येथे जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या विहिरीमध्ये ग्रामपंचायतीने सोडलेले सांडपाणी त्याच्यातून पाझरून विहिरीमध्ये जात आहे या संबंधात तक्रार आलेली आहे. तर येत्या 1-2 दिवसांमध्ये आम्ही प्रत्यक्ष पाहणी करणार आहोत आणि पाहणी केल्यानंतर त्याबद्दल काय उपाययोजना करण्यात येईल हे सगळ्यांना विचारून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. ग्रामपंचायतीशी चर्चा करून खात्री करण्यात येईल त्याबद्दल. त्यावेळेस पूर्वी घेतले होते पाण्याचे नमुने, ते ग्रामपंचायतीकडे आहेत ते नमुने, पण आता सुधारित नमुने परत घेण्यात येईल. त्यानुसार आपल्याला पुढचं नियोजन करून काम करण्यात येईल. त्यानंतर सर्व ग्रामस्थांना एकत्रित घेऊन यावर पर्याय काढण्याचं आश्वासन भोसले यांनी दिलं. गणेश कवेटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. काल आमच्या किटी पार्टी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.